हेलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रीशाज होममेड केक्स। फ्रेंड्स, आज मी तुम्हाला दाखवणार आहे साडी केक। फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये ही नथ, ह्या बांगड्या, हा नेकलेस, हा गजरा, ही साडी, हे सगळं काही क्रीमपासून बनवले आहे। यात कुठेही फॉन्डंट वापरलेलं नाही। विश्वास बसत नाही ना, इतकी सुंदर साडी केक आहे। तर मग पूर्ण बघा फ्रेंड्स। इथे मी व्हॅनिला स्पंज बनवून घेतला आहे, जो मी दोन लेअरमध्ये कट करून घेते। प्रथम पाण्याने सोक करून घ्यायचा आहे। व्हॅनिला स्पंज जास्त सोक नाही केला तरी चालतो। आता त्यावर क्रीम लावून घ्यायची। हा केक मी बटरस्कॉच फ्लेवरमध्ये बनवते, त्यामुळे बटरस्कॉचचा क्रश ॲड करून घेते। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे क्रीमवरती। आता सेकंड लेअर ठेवून घेते। सेकंड लेअर सोक करायच्या आधी मी साईडला क्रीम लावून घेते आणि हे जे गॅप दिसत आहे ते पूर्ण भरून घेते आणि ते सेकंड लेअर पण सोक करते। आणि अशा प्रकारे मी हा केक रनकट करून घेणार आहे। आता एक्स्ट्रा क्रीम लावून मी पूर्ण केक कवर करून घेतला आहे। केकला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घेतली आहे। मला रेड कलरची साडी बनवायची आहे, त्यासाठी मी क्रीममध्ये रेड कलर ॲड करून घेतला आहे। परंतु रेड कलर ॲड केला की तो डार्क रेड कलर न होता पिंकिश कलर दिसतो। आपण बघू शकता पूर्ण डार्क रेड कलर दिसत नाही, तो पिंकिश दिसतो आहे। साडीसाठी मी इथे R11 हे नोझल वापरणार आहे, ते मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलं आहे। आणि मला अजून डार्क रेड कलर करण्यासाठी मी पायपिंग बॅगमध्ये एका साईडने फक्त डार्क रेड कलर ॲड केला आहे। आणि अशा प्रकारे मी प्लेट्स काढून घेणार आहे। आपण बघू शकता साडीच्या 15 प्लेट्स दिसत आहेत। अशा प्रकारे एकावर एक ओव्हरलॅपिंग करत आपल्याला या प्लेट्स काढायच्या आहेत। नोझलची जी ब्रॉड साईड आहे ती मी आउट साईडला ठेवली आहेत, त्यामुळे प्लेट खूप छान दिसत आहेत। इथे मी मुद्दाम मोठा बोर्ड वापरला आहे, केक बोर्ड मोठा वापरला आहे, ज्यामुळे मी हा पदर खाली बोर्डपर्यंत घेऊ शकते। अशा प्रकारे मी ही साडी काढून घेतली आहे। साडीची बॉर्डर काढण्यासाठी मला गोल्डन कलर हवा आहे, त्यासाठी मी येलो कलर क्रीममध्ये ॲड केला आहे। आणि स्टार नोझल मी पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलं आहे। इथे पण मला थोडा डार्क कलर हवा आहे, त्यासाठी मी येलो कलर अजून पायपिंग बॅगमध्ये टाकून घेते, जेणेकरून प्रॉपर गोल्डन कलर दिसेल। व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा कलर। आणि स्टार नोझलने मी अशी मोदकासारखी डिझाईन काढते। साडीची बॉर्डर दिसते, छान वाटते। अशा प्रकारे हे मोदक काढत काढत मी साडीची बॉर्डर कव्हर केली, छान गोल्डन कलरची बॉर्डर दिसते। आता सेम नोझलने मी इथे नेकलेस बनवून घेणार आहे। त्यासाठी आधी मी नेकलेसचं मार्किंग करून घेतले आणि त्यावरती मी स्टार नोझलने डिझाईन करते। अशा प्रकारे नेकलेस काढून झाला आहे। आता त्याचं पेंडंट काढते। पेंडंटसाठी सेम नोझलनेच थोडं जास्त प्रेस करायचे, जेणेकरून मोठा स्टार येईल। आणि त्याच नोझलने कानातले। आता मला बँगल्स बनवायचे आहे। बँगल्स बनवण्यासाठी मी येलो कलरमध्ये एक ग्लास बुडवून घेतला आहे आणि त्याने बँगल्सचे मार्किंग करून घेतले केक बोर्डवरती। आणि सेम स्टार नोझलनेच मी बँगल्स पण काढून घेते। आता दुसरी बांगडी पण बनवते। खूपच सुंदर दिसत आहेत बांगडी। आता मी 0 नंबरचा नोझल वापरून जो नेकलेस आहे त्याची दोरी बनवते। अशा प्रकारे नेकलेसची दोरी बनवून घेतली आहे।
आणि याच नोझलने मी नथ काढून घेते. झिरो नंबर नोझल खूप छोटा असतो, त्यामुळे खूप छोटे छोटे डॉट्स देता येतात आणि त्यामुळे आपल्याला नथ सुंदर नथ काढता येते. ही झाली नथीची आउटसाईड आणि ही नथीची तार काढून घेतली. नथ थोडी भरीव दिसण्यासाठी अजून डॉट्स काढते. तर क्रीममध्ये रेड कलर टाकून घेतलाय आणि त्याने नथीचा आतला भाग मी रेड कलर करते, ज्यामुळे ती साडीला मॅचिंग वाटेल. मस्त दिसते नथ. मी इथे पायपिंग बॅगमध्ये न्यूट्रल जेल घेतली आहे आणि त्या न्यूट्रल जेलने मी जो नेकलेस आहे त्याच्या पेंडंटला आणि कानातल्या टॉप्सना मी रेड कलर देते आणि बँगल्सला पण मी मध्ये मध्ये रेड कलर देते, ज्यामुळे सर्व असेसरीज साडीला मॅचिंग दिसतील. बॉर्डरसाठी मी 1 mm नोझल वापरलाय. 1 mm नोझलने मी बॉर्डर करून घेते. हा केक बनवताना मी मुद्दामहून मोठा बोर्ड वापरलाय आणि केक एका साईडला ठेवून घेतलाय, जेणेकरून बाकीच्या साईडमध्ये मला बाकीच्या असेसरीज काढता येतील. केक बॉर्डर काढल्यामुळे जे खाली गॅप्स असतात ते दिसत नाहीत आणि केकला लुक पण खूप छानच येतो. आता याच नोझलने मी गजरा काढणार आहे. आपण बघू शकता अगदी रिअल गजरा दिसतोय. आता मी साडीला काही पर्ल्स लावून घेते. गोल्डन पर्ल्स मुळे साडी अजून उत्तम दिसते. हा जो स्टार नोझल होता त्याने मी अजून साडीची बॉर्डर वाढवते आणि साडीला मध्ये जी बुट्टी असते ती बुट्टी काढून घेते, त्यामुळे साडीचा लुक खूपच रिच दिसेल. आपण बघू शकता किती सुंदर दिसते साडी आणि बुट्टी पण खूपच सुंदर दिसते. अशा प्रकारे आपला हा आजचा साडी केक बनवून तयार आहे. फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. अजून माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन दाबायला बिलकुल विसरू नका. थँक्यू.